विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण रक्ताविषयी अभ्यास केला आहे, तर आता आपण मानवी रक्तगट या विषयी अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, रक्तातील प्रतिजे आणि प्रतिपिंड या प्रथिनांवरून मानवी रक्ताचे चार भाग करण्यात आलेले आहेत. ते कुठले आहेत? तर ए रक्तगट, बी रक्तगट, नंतर ए बी रक्तगट आणि ओ रक्तगट. अशा प्रकारे मानवी रक्ताचे चार महत्वाचे भाग करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या प्रत्येक रक्तगटाचे आणखी दोन दोन प्रकार पडलेले आहेत. उदाहरणार्थ जो पहिला रक्तगट घेतला, ए रक्तगट आहे, ए रक्तगटाचा ए आर एच पॉझिटिव्ह, बी रक्तगटाचा ए चा ए आर एच निगेटिव्ह. अशा प्रकारे ह्याचे दोन गट पडलेले आहेत. म्हणजे मानवी रक्तगटाचे एकूण आठ प्रकारामध्ये विभाजन झालेलं आहे. तर हे जे रक्तगट आहे, या रक्तगटांच्या पैकी ए रक्तगट, नंतर बी रक्तगट, नंतर ओ रक्तगट, या रक्तगटांचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर यांनी लावलेला आहे. त्यानंतर जो एबी हा रक्तगट आहे, तर ह्या एबी या रक्तगटाचा शोध शास्त्रज्ञ डिकास्टेरो आणि स्टर्लिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अपघात होत असतो, बघा अपघात झाल्यानंतर रक्तस्राव भरपूर प्रमाणामध्ये जात असतो, तर मग अशा व्यक्तीला बाहेरून रक्त द्यावं लागतं. मग यालाच आपण रक्त पराधन असे म्हटले जाते. मग हे रक्त पराधन कुठून घेतले जाते? तर रक्त पराधनासाठी रक्त पेढ्या असतात. या रक्त पेढ्यामधून ज्या गरजू व्यक्ती आहेत, या गरजू व्यक्तींना रक्त दिलं जात. तर पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं अशा व्यक्तीला म्हणायचं रक्त ग्राही. बघा मी काय सांगितलं, म्हणजे जी व्यक्ती रक्त घेते तिला म्हणायचं रक्त ग्राही, आणि जी व्यक्ती रक्त देते तिला म्हणायचं रक्त दाता. त्या व्यक्तीला काय म्हणायचं? रक्त दाता. त्यानंतर बघा, आता या रक्तगटांपैकी जो एबी हा जो रक्तगट आहे, किंवा एबी रक्तगट असणाऱ्यांना काय म्हटलं जातं? तर सर्व योग्य ग्राही रक्तगट. या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही रक्तगट असं का म्हटलं जातं? तर एबी रक्तगट असणारी व्यक्ती इतर सर्व रक्तगटांचं रक्त घेते, म्हणून ह्या एबी रक्तगटाला काय म्हटलं जातं? सर्व योग्य ग्राही रक्तगट असं म्हटलं जातं. बघा, यानंतर यामध्ये आणखी ओ जो रक्तगट आहे, तर या ओ या रक्तगटाला सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं. तर या ओ रक्तगटाला मग सर्व योग्य दाता असं का म्हणायचं? तर ज्या व्यक्तीचा रक्तगट ओ आहे, किंवा ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती इतर सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतात, म्हणून ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आता आपण मानवी रक्तगटाविषयी माहिती अभ्यासलेली आहे.